आजच्या भागात आपण पाहणार आहोत सराव संच 2.6 यामधली जी सगळी गणितं आहेत ती आहेत शाब्दिक गणितं. शाब्दिक गणितं कशी सोडवायची एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहूया. शाब्दिक गणितं तयार करून ती अवयव पद्धतीने म्हणा किंवा सूत्र पद्धतीने म्हणा किंवा पूर्णवर्ग पद्धतीने कोणत्याही पद्धतीने सोडवली तरी चालतील, पण दिलेली गणितं ही सोप्या पद्धतीने आपण सगळी तयार करूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण पाहतोय सराव संच 2.6 मधील पहिलं गणित. पहिलं गणित असं आहे, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. तर गणितात त्यांनी सांगितले की प्रगतीच्या 2 वर्षानंतरच्या आणि 2 वर्षापूर्वीच्या वयाचा गुणाकार किती आहे, 84 आहे. तर आपण सुरुवातीला असं लिहू की प्रगतीचे वय एक्स मानू. प्रगतीचं आजचं वय आपण काय मानतोय, एक्स मानतोय. तर मग आज जर ती एक्स वर्षाची असेल तर 2 वर्षापूर्वी ती किती वर्षाची होती, तर तिचं वय कसं येईल बघा. 2 वर्षापूर्वी प्रगतीचे वय x-2. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला पूर्वी म्हणतात ना त्यावेळेला मागे जायचं, म्हणजे वजा करायची दिलेली संख्या असेल ती. आणि त्यानंतर पुढे त्यांनी सांगितले की 3 वर्षानंतर. आता आज जर ती एक्स वर्षाची आहे तर ती 3 वर्षानंतर किती वर्षाची होईल, तर ते लिहिताना कसं येणार आहे, 3 वर्षानंतर प्रगतीचे वय x+3. म्हणजे दिलेल्या गणितात तिने काय सांगितलं आपल्याला की प्रगतीच्या वय 2 वर्षापूर्वीचे वय आणि 2 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार तो किती होतोय, 84 होतोय. मग इथे लिहिताना असं लिहूया, गुणाकार 84 आहे. म्हणजे दिलेल्या गणितामधून आपण फक्त मेन त्यातल्या ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिहिलेल्या आहेत. आजचं वय एक्स, 2 वर्षापूर्वी ती x-2 वर्षाची होती, 3 वर्षानंतर ती x+3 असेल, ह्या दोघांचा गुणाकार किती आहे, 84 आहे. मग आता आपलं समीकरण कसं येतं बघा, 2 वर्षापूर्वीचे वय आणि 3 वर्षानंतरचे वय ह्या दोघांचा गुणाकार, म्हणजे ह्या 2 कंसांचा गुणाकार किती होतोय, तो 84. म्हणजे हे आपलं आता इथे समीकरण तयार होणार आहे. इथे आता आपल्याला 2 कंसांचा गुणाकार करायचा आहे. दोन्ही कंसांचा गुणाकार करताना काय करायचं, पहिल्या कंसाने आपण दुसऱ्या कंसाला गुणणार आहोत. म्हणजे पहिल्या कंसातलं जे पहिलं पद आपलं आहे एक्स, एक्सने एकदा काय करायचं, 1+3 गुणायचं आणि परत -2 ह्याच कंसाला गुणायचं. बघा बरं कसं लिहायचं ते, x+3 -2 x+3 84. मग आता काय करायचं, ह्या एक्सने ह्या कंसाला गुणून घ्यायचं. x-x किती झाली इथे, x+x x² अधिक चिन्ह आहे तसं द्या. x-3 किती झाली इथे, 3x. तसंच -2 ह्या कंसाला गुणायचं, प्रत्येक पदाला गुणायचं. म्हणजेच -2 x किती आली इथे, -2 x + 2 3 6 बरोबर किती आले आपले, 84. आता इथे आपलं समीकरण तयार होईल. x² आहे तसंच ठेवूया. हे 3x+ आहेत, 2x+ आहेत, 1+ 3x-3 2x गेले, राहिले किती, x. त्यानंतर हे लिहा -6 = 84. आता आपल्याला काय करायचं, इथे वर्ग समीकरण तयार करायचे. मग लिहिताना कसं लिहायचं, इथे x² + x - 6. 84 जे इकडे आपले अधिक आहेत ते इकडे येऊन काय होणार आहेत, ते -84 = 0. म्हणजे आपल्याला जे मिळणारं वर्ग समीकरण आहे ते काय होतं बघा, x² + x. आता 84 चिन्ह काय आहे, वजाचं, 6 पण चिन्ह काय आहे, वजा. दोघांना चिन्ह वजा आहे, म्हणजे दोघांची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. 84 आणि 6 किती झाले, 90. चिन्ह त्याला वजाच द्यायचं, 2 संख्यांची बेरीज करून चिन्ह त्याला वजा द्यायचं. म्हणजे आता आपल्याला जे वर्ग समीकरण मिळालेलं आहे, x² + x - 90 = 0. आता ह्या वर्गसमीकरणाचे
तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवा, अवयव पद्धतीने सोडवा, सूत्र पद्धतीने सोडवा, पण जेवढं सोपं करता येईल तेवढं करायचं. अवयव पद्धतीने सोडवणं अतिशय सोपं आहे आपल्याला. म्हणजे बघा, आता इथे शेवटी 90 दिलेले आहेत. 90 असे दोन अवयव शोधायचे की त्यांच्यामधला फरक हा मधल्या पदाच्या सहगुणका इतका असला पाहिजे. मधलं पद आपलं काय आहे? एक्स आहे. इथे सहगुणक लिहिला नाही म्हणजे तो काय आहे? एक आहे. म्हणजे 90 असे दोन अवयव शोधा की त्यांचा जो फरक आहे तो किती असला पाहिजे? एक यायला पाहिजे. 90 बघा कोणत्या पाण्यात आहेत. 90 आपण 10 9 90, 10 9 गेल्यावर किती राहतात? 1 राहतात. मग आता चिन्ह देताना कसं करायचं बघा. मधल्या पदाला जे चिन्ह असेल ते मोठ्या संख्येला द्यायचं. म्हणजे कोणाला देणार आपण? 10 द्या अधिक आणि ह्याला द्या वजा. म्हणजेच काय होणार आहे की ह्या दोघांची जर आपण बेरीज केली, बेरीज करताना अधिक वजा वजा होणार आहे. 10 9 गेले, राहिला 1, आणि दोघांचा गुणाकार जर केला तर तो -90 आला पाहिजे. म्हणजे हे आपले अवयव आहेत ते बरोबर आहेत. मग आता इथे लिहिताना आपण असं लिहूया, एक्स वर्ग, ह्याला आता एक्स एक्स लावा, म्हणजे किती येणार इथे? 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. आता इथे आपण काय करणार आहोत? दोघं दोघांचे गट करून घेणार. पहिलं काय मिळालं आपल्याला? एक्स वर्ग अधिक 10x, आणि दुसरं काय आहे? -9x वजा 90. ह्या दोघांमधनं आता आपण कॉमन काढूया. दोघांमध्ये बघा कॉमन काय दिसते तुम्हाला इथे? एक्स. मग कंसामध्ये काय राहील? एक्स वर्गमधनं एक्स बाहेर काढले, आतमध्ये राहिले एक्स, चिन्ह अधिक द्या. 10x मधनं एक्स बाहेर आलेला आहे म्हणजे आतमध्ये राहिले आपले 10. इथून आपण कॉमन काय काढणार आहोत? दोघांमध्ये तर एक्स नाही आहे पण संख्या आहे. म्हणजे आपण इथे आता समजा 9 काढले तर 9 ने 90 भाग जाऊ शकतो. म्हणजे आपण कॉमन काढताना 9 काढायचे, चिन्ह त्याला जे असेल तेच काढायचं इथे. म्हणजे इथे काय येणार आहेत आपले? -9. आता -9 काढल्यावरती कंसात काय राहते बघा इथे? एक्स. बाहेर वजा चिन्ह आल्यामुळे वजा वजा झाले इथे अधिक. 9 ने 90 भागलं तर किती आले आपले? 10 बरोबर 0. आता हे दोन कंस आपले सारखे आले, दोन्ही सारखे आहेत तर एकदाच लिहून घ्या. एक्स अधिक 10, आणि कंसाच्या बाहेर जी पदं एकत्र करा म्हणजे एक्स वजा 9 बरोबर 0. हे आपल्याला वर्गसमीकरणाचे काय मिळालेत? अवयव मिळालेले आहेत. आता प्रत्येक कंसाबरोबर 0 मानायचं आणि एक्सची किंमत काढायची. म्हणजे इथे असं लिहिताना लिहायचं, एक्स अधिक 10 बरोबर 0, किंवा एक्स वजा 9 बरोबर 0. आता इकडे 10 अधिक आहेत ते पलीकडे जाऊन होणार आहेत वजा, आणि इकडे आपल्याला मिळणारे एक्सची किंमत एक्स बरोबर 9. तर इथे बघा, एक्सच्या दोन किमती मिळालेल्या आहेत आपल्याला, एक -10 आणि दुसरी आहे -9. आणि आपण एक्स काय मानलेलं आहे? प्रगतीचं वय. ज्या दोन किमती मिळतात, एक वजा आणि एक अधिक, म्हणजे अधिक असेल जी धनसंख्या असेल ती एक्सची किंमत मानायची. म्हणजेच आपण एक्स जे प्रगतीचं वय मानलेलं आहे ते खाली लिहिताना लिहायचं, प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष आहे. शेवटी लिहिताना असं लिहूया, प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष. हे आपलं शेवटचं उत्तर झालं. बघा, त्यातलं आता दुसरं जे गणित आहे ते आहे, दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या काढा. आता दोन क्रमागत समसंख्या, आता समसंख्या मानताना ना पहिली संख्या नेहमी एक्स मानायची, दुसरी क्रमाने येणारी संख्या आपली एक्स अधिक 2, तिसरी संख्या विचारली तर एक्स अधिक 4, एक्स अधिक 6, एक्स अधिक 8, अशा पद्धतीने क्रमाने मानायच्या. पण आता एवढं काय आपल्याला 3-4 संख्यांचा गुणाकार वगैरे देत नाहीत. मग दोन समसंख्या जर म्हटल्या त्यांनी तर पहिली संख्या आपली काय येणार आहे? एक्स, आणि दुसरी एक्स अधिक 2, म्हणजे क्रमाने येणाऱ्या समनैसर्गिक संख्या. तर लिहिताना आपण असं लिहूया, पहिली समसंख्या एक्स मानून दुसरी क्रमागत समसंख्या एक्स अधिक 2. म्हणजे गणितात त्यांनी आपल्याला सांगितले की दोन समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 येते. म्हणजेच ह्या दोन संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे? वर्ग करायचा आहे. तर दिलेल्या गणितातली आपण अट आहे तशी लिहूया, दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज
244 आहे. बघा ह्या गणितामध्ये जसं दिलेलं आहे अशा पद्धतीने करायचं, म्हणजे समीकरण तयार करणं अतिशय सोपं जातं. आता दोन संख्या सांगितल्या होत्या, आता पहिली समसंख्या आपण एक्स मानली, दुसरी क्रमाने येणारी समसंख्या आपली एक्स अधिक दोन. त्याने अट काय दिलेली आहे, दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. जसं दिलेलं आहे अशा पद्धतीने समीकरण तयार करत जा, म्हणजे तुमचं वर्ग समीकरण जे शाब्दिक गणितावरून आपल्याला जे समीकरण तयार करायचं ते अतिशय सोपं जातं. आता इथे दोन क्रमागत समसंख्या आपल्या कोणत्या आहेत, एक्स आणि एक्स अधिक दोन आहे. ह्या दोन संख्यांच्या वर्गाची म्हणजे प्रत्येकीचा काय करायचा, वर्ग म्हणजे एक्स वर्ग अधिक एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर 244. म्हणजे आपलं समीकरण कसं झालं बघा, एक्स वर्ग अधिक दुसरी संख्या आपली एक्स अधिक दोन त्याचाही वर्ग केला, दोघांची बेरीज 244. आता हे समीकरण पुढे सोडवून घ्यायचं, हे पहिलं पद आहे तसंच लिहा इथे एक्स वर्ग अधिक. आता एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग कसा करायचा बघा, पहिल्या पदाचा वर्ग करायचा म्हणजे एक्सचा वर्ग काय येणार आहे, एक्स वर्ग. त्यानंतर ह्या दोन पदांची म्हणजे आतली दोन पदं कोणती, एक्स आणि दोन आहे, तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि गुणाकाराची दुप्पट करायची, म्हणजे एक्स आणि दोनचा गुणाकार 2x, त्याची दुप्पट केली तर काय आली ती 4x. आणि ह्या पदाचा म्हणजे शेवटच्या पदाचा वर्ग करायचा, दोनाचा वर्ग काय आला इथे 4 बरोबर 244. आता इथे एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग मी तुम्हाला दाखवल्याचा विस्तार कसा करायचा. इथे आपण जसं आपल्याला बघा आधी 7वी 8वीमध्ये झालेला आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग, आपण त्याचा विस्तार कसा करत होतो, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग नंतर दोन्ही पदांचा गुणाकार करून त्याची दुप्पट करायची, म्हणजे दोघांचा गुणाकार 2x, त्याची दुप्पट झाली आपली 4x, आणि ह्या दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा म्हणजे दोनाचा वर्ग आला इथे 4. अशा पद्धतीने मी ह्याचा विस्तार करून घेतलेला आहे. आता पुढे कसं करायचं बघा, एक्स वर्ग दोघांची बेरीज झाली 2x वर्ग. बेरीज करताना काही जण 2 ने 2 4 करतात, तर तसं करू नका. बेरीज करायची असेल तर त्यांच्या सहगुणकांची बेरीज करायची. इथे एक्स वर्गाचा सहगुणक 1 आहे, इथेही ह्याचा सहगुणक 1 आहे, म्हणजे लिहिला नाही म्हणजे आपण 1 मानायचा. 1 आणि 1 किती झाली इथे 2, म्हणजे 2x वर्ग अधिक 4x अधिक 4. आता हे संख्या जी इकडे पलीकडे आहे ना ती आपण या बाजूला घेऊया, 244 बरोबर 0, जे अधिक आहे ती इकडे आपण वजा करून घेतली. मग आता आपलं समीकरण कसं मिळतं आहे बघा, आपल्याला 2x वर्ग अधिक 4x. आता हे 4 आपल्याकडे अधिक आहेत आणि हे आलेले 244 वजा आहेत, अधिक वजा वजा, 244 मधून 4 गेले म्हणजे राहिले किती बघा, 240 बरोबर 0. म्हणजे आपलं समीकरण वर्ग समीकरण बघा कसं तयार झालेलं आहे, 2x वर्ग अधिक 4x वजा 240 बरोबर 0. पण हेच समीकरण अजूनही आपल्याला सोपं करता येतं, कशा पद्धतीने करायचं बघा. इथे 2 आहेत, इथे 4 आहे आणि इथे 240 आहे. याचाच अर्थ ह्या समीकरणाला जर आपण 2 ने भागलं तर हे समीकरण अजूनही आपलं सोपं होऊ शकतं. मग लिहिताना असं लिहायचं, समीकरणाला 2 ने भागून. आता ह्या समीकरणाला 2 ने जर आपण भागलं तर आपल्याला समीकरण काय मिळते बघा, 2 ने ह्याला भागलं तर 2 झाले कॅन्सल, म्हणजे राहिलं काय इथे एक्स वर्ग. इथे ह्याला 2 ने भागलं तर म्हणजे हे झाले आपले 2x अधिक 2x, आणि ह्याला 2 ने भागायचं आहे तर 240 जर आपण 2 ने भागलं तर किती येणार आहे, 120. चिन्ह त्याचं वजाचं द्या, वजा 120 बरोबर 0. आता हे एकदम सोपं समीकरण आपलं झालं. आता हे सुद्धा आपण अवयव पद्धतीने सोडवू शकतो, म्हणजे बघायचं अवयव पद्धतीने जर सोडवता येत असेल तर अवयव पद्धतीने सोडवायचं. कधीकधी असं होतं की अवयव त्याचे निघत नाहीत, तर आपण वेगळ्या पण मेथड्स बघितलेल्या आहेत, सूत्र पद्धत पाहिलेली आहे, पूर्ण वर्ग पद्धत पाहिलेली आहे, मग त्या पद्धतीने येत असेल तर तसं सोडवायचं. पण शक्यतो दिलेलं समीकरण जर वर्ग अवयव पद्धतीने सोडवता येत असेल तर तीच पद्धत वापरा. तर आता बघा इथे 120 असे 2 अवयव शोधायचे, त्याचा फरक हा किती असायला पाहिजे, अधिक 2 असला पाहिजे. मग आता इथे लिहिताना लिहिते मी 120, त्याचे 2 आपल्याला असे अवयव शोधा की त्यांचा डिफरन्स आहे 2, म्हणजे ते कोणते मिळतात बघा मला, 12 आणि
दहा, 12 तून 10 गेल्यावर किती राहतात, 2 राहतात. पण 2 चिन्ह काय पाहिजे मला इथे, अधिक पाहिजे. म्हणजे मोठ्या संख्येला द्यायचं आपण अधिक आणि लहान संख्येला द्यायचं वजा. म्हणजे बघा इथे आपल्याला लिहिताना असं लिहायचं एक्स वर्ग अधिक, ह्याला तर एक्स एक्स लावा, म्हणजे काय येणार आहे 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. आता 2 2 इथे गट करून घ्या. या दोघांमधनं कॉमन काय आला आपलं एक्स, कंसात काय राहते आता एक्स अधिक 12. इथे आपलं कॉमन काय येणार आहे 10 आणि 120 आहेत की नाही, मग 10 ह्याला भाग जाऊ शकतो वजा 10, कंसामध्ये काय राहते इथे एक्स अधिक 12 बरोबर 0. आता हे दोन्ही कंस आपल्याला सारखे मिळाले, एक्स अधिक 12 आणि एक्स अधिक 12 दोन्ही समान आहेत, म्हणून ते एकदाच लिहून घ्या इथे एक्स अधिक 12 दुसऱ्या कंसात, कंसाच्या बाहेरची पदं घ्यायची एक्स वजा 10 बरोबर 0. आता हे 2 अवयव मिळाल्यानंतर प्रत्येक कंसाबरोबर काय घ्यायचं, आपण 0 घ्यायचं. म्हणजे काय येणार इथे एक्स अधिक 12 बरोबर 0 किंवा एक्स वजा 10 बरोबर 0. आता 12 इकडे जे अधिक आहेत ते पलीकडे जाऊन होणार आहेत वजा, किंवा एक्स बरोबर 10 जे वजा आहेत ते इकडे होणार आहेत अधिक. बघा इथेही आपल्याला तर एक्सच्या 2 किमती मिळालेल्या आहेत, एक आपल्याला ऋण आहे आणि एक आपल्याला धनसंख्या मिळालेली आहे. मग जी धनसंख्या असेल ती विचारात घ्यायची, जी ऋण आहे तिचा विचार करू नका. मग एक्सची किंमत आपली किती आली, 10 आली. आता 10 पहिली आपण समसंख्या मानलेली आहे, पहिली समसंख्या आपली एक्स आहे, याचाच अर्थ पहिली समसंख्या आपली काय मिळाली 10. मग 10 नंतर येणारी क्रमाने येणारी संख्या कोणती असेल, 10 नंतर किती येतात, 12 येतात. बघा आता इथे दुसरी क्रमांक समसंख्या आपण काय म्हणतो एक्स अधिक 10, मग ही पहिली जर 10 असेल 10 आणि 2 किती झाले 12. मग शेवटी उत्तर लिहिताना असं लिहायचं ही समसंख्या 10 आणि दुसरी क्रमाने येणारी समसंख्या 12. बघा यातलं आता तिसरं गणित काय दिलेलं आहे, श्री मधुसूदन यांच्या संत्राच्या बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 अधिक आहे आणि त्यांच्या बागेमध्ये एकूण त्यांनी 150 झाडे लावलेली आहेत, तर उभ्या आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या काढा, असं त्यांनी आपल्याला गणित दिलेलं आहे. बघूया आपण कशा पद्धतीने करायचं ते. बघा आता त्यांच्या बागेमध्ये उभ्या आणि आडव्या रांगेत त्यांनी झाडं लावलेली आहेत, एकूण झाडांची संख्या किती आहे 150 आहे, तर उभ्या रांगेतील झाडांपेक्षा आडव्या रांगेतील जी झाडं आहेत ती 5 जास्त आहेत. मग आपण काय करायचं, जे एक्स आपल्याला मानायचं आहे ना ते आता लहान काय आहे, तर उभ्या रांगेतील झाडांची संख्या. आपण लिहिताना असं लिहूया उभ्या रांगेतील झाडे एक्स मानू, त्यानंतर आडव्या रांगेतील झाडे, आता आडव्या रांगेत ती त्यांच्या झाडं आहेत ती उभ्या रांगेतील झाडांपेक्षा 5 जास्त आहेत, म्हणजे ती किती येणार आहेत आडव्या रांगेतील झाडे 5 जास्त किंवा 5 अधिक. म्हणजे लिहिताना आपण असं लिहूया एक्स अधिक 5, उभ्या रांगेमध्ये एक्स झाडे, आडव्या रांगेतील झाडं ही उभ्या रांगेतील झाडांपेक्षा 5 जास्त, म्हणजे काय येणार आहे एक्स अधिक 5. आता एकूण झाडांची संख्या किती त्यांनी दिलेली आपल्याला, 150 दिलेली आहे. इथे लिहिताना असं लिहायचं एकूण झाडांची संख्या 150. मग आता बघा समीकरण कसं येणार ते, उभ्या रांगेतील एक्स झाडे, आडव्या रांगेतील एक्स अधिक 5 झाडं आणि एकूण झाडे किती आहेत 150 आहेत. आपल्याला ज्या वेळेला समीकरण लिहायचं आहे तर उभ्या आणि आडव्या रांगेतील झाडांच्या संख्येचा ज्या वेळेला आपण गुणाकार करू त्यावेळेला एकूण आपल्याला दिलेली संख्या, म्हणजे तेवढ्या जागेत त्यांनी किती झाडं लावली असतील ही जर काढायची असतील तर आपण काय करणार आहोत, उभ्या रांगेतील किती झाडं आहेत, आडव्या रांगेमध्ये किती झाडं आहेत, दोघांचा गुणाकार करणार आहोत. म्हणजे मग आता समीकरण करताना आपण कसं करणार, एक्स आणि एक्स अधिक 5 गुणाकार तो किती दाखवायचा 150. मग लिहिताना असं लिहा एक्स कंसात एक्स अधिक 5 बरोबर 150, हे झालं आपलं समीकरण. मग आता एक्सने या कंसाला गुणायचं, इथे एक्स गुणिले एक्स किती झाली इथे एक्स वर्ग, एक्स आणि 5 गुणाकार 5x बरोबर 150, एक्स वर्ग अधिक 5x
150 इकडे जे अधिक आहे ते इकडे घ्या, ते झाले वजा, बरोबर शून्य. आता एकदा समीकरण मिळालं की नंतर ते अवयव पद्धतीने सोडवायला अतिशय सोपं आहे. आता 150 असे दोन अवयव घ्या की त्यांचा फरक हा किती असायला पाहिजे, 5 असला पाहिजे. मग 150 कोणते दोन अवयव मिळतात आपल्याला, 15 आणि 10. 15 आणि 10 जर गुणाकार आपण केला तर तो किती येतो, 150 येतो. आणि दोघांमधला फरकसुद्धा कितीचा आहे, 5 आपल्याला तेवढाच पाहिजे. मग आता 5 इथे चिन्ह अधिक आहे, म्हणजे आता कुणाला द्यायचं आपण अधिक चिन्ह, सगळ्यात जी मोठी संख्या आहे तिला आपण अधिक देऊया आणि ह्याला वजा देऊया. मग इथे लिहिताना असं लिहायचं, 1x2 + 10x + 150 = 0. दोन दोनचे इथे ग्रुप करायचे. आता ह्या दोघांमधनं कॉमन काय येईल, इथे आपण एक्स कॉमन काढूया, कंसात आपलं राहणार आहे 1x + 15. आणि इथे आपण कॉमन काढताना काय काढणार बघा, 10 ने 150 भाग जाऊ शकतो, -10 × 1x + 15 = 0. म्हणजे आपल्याला जे दोन कंस मिळालेले आहेत ते समान आहेत, हा आणि हा कंस दोन्ही समान आलेले आहेत, 1 + 15 × 1 + 15. मग दोन्ही समान आहेत तर ते एकदाच लिहून घ्यायचे. म्हणजे लिहिताना असं लिहायचं, 1 + 15 आणि दुसऱ्या कंसात कंसाच्या बाहेरील पदं कोणती आहेत, 1 आणि -10. इथे लिहायचे 1 आणि -10 = 0. मग इथे प्रत्येक कंसाबरोबर 0 मानायचं, 1 + 15 = 0 किंवा 1 - 10 = 0. इथे आता 15 आहेत, पलीकडे जाऊन ते होणार आहे वजा, किंवा इथे आपल्याला 1 ची किंमत मिळते, 10 जे इकडे वजा आहे ते पलीकडे जाऊन मिळाले आपल्याला अधिक. मग आता बघा इथे सुद्धा दोन किमती मिळाल्या, पण 1 ऋण आहे आणि 1 धन आहे. मग धनसंख्याचा नेहमी विचार करायचा. मग आता 1 आपण काय मानलेलं आहे, तर उभ्या रांगेतील झाडे, म्हणजे उभ्या रांगेत आपली झाडं किती आहेत, 10 आहेत. आडव्या रांगेतील झाडं ही उभ्या रांगेतील झाडांपेक्षा 5 ने अधिक आहेत, म्हणजेच आडव्या रांगेतील झाडं किती आपली आली, 10 आणि 5 = 15. म्हणजे शेवटी उत्तर लिहिताना असं लिहा, उभ्या रांगेतील झाडांची संख्या 10 आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या 15. बघा इथे चौथं गणित काय त्याने दिलेलं आहे, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वय काढा. तर बघूया आपण आता कशा पद्धतीने गणित सोडवायचं. आता ह्या गणितात त्याने सांगितले की विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. आता विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा, म्हणजे लहान कोण झाला इथे, किशोर. मग ते आपण किशोरचं वय काय मानूया, इथं 1 मानूया. मग लिहिताना असं लिहायचं, किशोरचे वय 1 मानू आणि विवेकचे वय 1/5. कारण गणितात काय त्याने सांगितलं की विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून आपण किशोरचं वय काय घेतलं, 1. मग विवेकचं वय काय येणार आहे, 1/5. आता ह्या दोघांच्या वयाची गुणाकार व्यस्त, आता गुणाकार व्यस्त हे सुद्धा बघा, आधी आपल्याला 5, 6, 7, 8 झालेलं आहे. गुणाकार व्यस्त कसं काढायचं, समजा 5 ही संख्या असेल, तुम्हाला इथे उदाहरण दाखवते, 5 ही संख्या आहे तर 5 गुणाकार व्यस्त काय येणार आहे, 1/5. गुणाकार व्यस्त याचा अर्थ की त्या दोन संख्यांचा जर गुणाकार आपण केला तर तो 1 आला पाहिजे. म्हणजे समजा मी तुम्हाला असं दिले की 1/4 असेल, मग ह्याची गुणाकार व्यस्त काय येणार आहे, 4 येणार आहे. जर समजा मी इथे 2 घेतलं तर 2 गुणाकार व्यस्त काय येणार आहे, 1/2. अशा पद्धतीने लिहायचं. मग जर आता समजा 1 आहे तर मग 1 गुणाकार व्यस्त आपली काय येणार आहे, 1/1. आणि विवेकचं वय आहे 1/5, मग ह्याची गुणाकार व्यस्त काय येणार आहे आपली, 1/1/5. तर आता आपण ह्या दोघांच्या वयाच्या दोघांच्या वय जे आलेलं आहे त्याची गुणाकार व्यस्त घेऊया. त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज 1/6 आहे. तर आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की गुणाकार व्यस्त कशाला म्हणायचं. तर आता कोण दोघंजण आहेत, विवेक आणि किशोर आहे. आता किशोरचं वय आपलं काय आहे, 1 आहे. मग 1 गुणाकार व्यस्त काय येणार आहे, 1/1 अधिक.
विवेकचं वय काय आपण मानलेलं आहे 1+5, कारण तो किशोरपेक्षा काय 5 वर्षांनी मोठा आहे. मग 1+5 ची गुणाकार व्यस्त काय येणार आहे 1/1+5. या दोघांची बेरीज किती येते 1/6 येते. म्हणजे समीकरण लिहिणं किती सोपं जातं बघा. जसं सांगितलेलं आहे गणितात तशा पद्धतीने करत करत जायचं, एकदम सोपं समीकरण आपल्याला मिळतं. आता इथे बघा, थोडंसं अपूर्णांकामध्ये गणित आलेलं आहे. आता 1/x + 1/1+5 = 1/6 हे आपलं समीकरण झालेलं आहे. आता सुरुवातीला आपण काय करू, या दोघांची ना बेरीज करूया. आता या दोघांची बेरीज करायची असेल तर आपल्याला छेद समान करायला पाहिजे. आता छेद समान करायचे तर संख्या नाही आहेत, एक संख्या दिसत इथे एक पद दिसते आपल्याला, तर काय करायचं बघा. इथे ना या दोघांचा गुणाकार दाखवायचा, म्हणजे कसा करायचा, इथे 1/1+5 दोघांची बेरीज करायची असेल तर मी काय केलं, दोघांच्या छेदाचा आपण काय दाखवला, इथे गुणाकार दाखवायचा. आणि इथे तिरकस गुणाकार करा, म्हणजे ह्या एकाला कशाने गुणायचं, 1/5 गुणायचं, आणि ह्या एकाला कशाने गुणायचं, 1 गुणायचं. आता इथे तिरकस गुणाकार केल्यावर 1 ह्याला गुणल्यानंतर काही ह्याच्यामध्ये फरक पडणार नाही, म्हणजे आपल्याला काय मिळणार इथे 1/5. अधिक हे अधिक चिन्ह दिलं, 1 आणि 1 गुणाकार काय आला इथे 1/6 हे आहे तसंच ठेवलेलं आहे, ह्याला काही हलवलं नाही आपण. इथे फक्त आपण ह्या दोन अपूर्णांकांची बेरीज करतो आहे. दोघांचा छेद आहे त्या छेदाचा केला गुणाकार, आणि इथे फक्त तिरकस गुणाकार केला. मग आता मला सांगा इथे 1 आणि 1 किती झाले, 1/2 + 5. आता इथे तुम्ही ह्या 1 गुणू शकता, ह्या कंसाला 1 × x काय आलं इथे 1^2 + 1/5 किती आले इथे 5x = 1/6. आता काय करायचं, इथे पुढची स्टेप, इथे परत ह्यांचा आता तिरकस गुणाकार करायचा, म्हणजेच 2x + 5 कशाने गुणणार आपण 6, आणि 1 कशाला गुणायचं 1^2 + 5x. आता इथे ह्यांचा तिरकस गुणाकार करूया. आता 1 गुणल्यानंतर ह्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही, म्हणजे इथे मिळेल आपल्याला 1^2 + 5x = आता 2x + 5 कशाने गुणायचे 6 गुणायचे. मग इथे लिहिताना असं लिहायचं 6 × 2x + 5. आता आपण समीकरण तयार करून घेऊया, 1^2 + 5x = 6 या कंसाला गुणा, 6 × 2x किती झाले 6 × 12x, 6 × 5 = 30. आपल्याला आता काय करायचं आहे, वर्ग समीकरण तयार करायचं आहे, त्यामुळे ती पलीकडची पदं सगळी आहे ती या बाजूला आपण घेऊया. म्हणजे आपलं समीकरण असं मिळतं आहे 1^2 + 5x. आता हे 12x इकडे अधिक आहेत, इकडे येऊन काय होतील ते वजा, हे 30 पण इकडे जे अधिक आहेत ते इकडे येऊन झाले वजा, बरोबर 0. आता 12x वजा आहेत आणि 5x अधिक आहेत, 12 × 5 गेले, राहिले किती 7x + 30 = 0. इथे आता काय झालं, साधं वर्ग समीकरण तयार झालं. 30 असे आता दोन अवयव शोधा की त्यांचा फरक हा 7 असला पाहिजे. 30 कोणत्या पाड्यात आहेत बघा बरं, 10 पाड्यात आहेत की नाही, 10 × 3 = 30, 10 × 3 गेले किती राहिले 7. मग आता 7 चिन्ह इथे काय आहे, वजाचं, म्हणजेच मोठ्या संख्येला वजा चिन्ह आणि ह्याला काय द्यायचं इथे अधिक. मग लिहिताना असं लिहायचं 1^2 + 10x + 3x + 30 = 0. आता इथे 2 गट करून घ्या, दोघांमधनं कॉमन काय मिळालं बघा इथे 1, कंसात काय राहिलं इथे 1/10. इथे कॉमन काढताना आपण काय काढणार, 3 काढू, कारण 3 याला भाग जाऊ शकतो. कंसात काय राहणार 1/10 = 0. हे 2 कंस सारखे आलेत, एकदाच लिहून घ्या 1/10, दुसऱ्या कंसात 1/3 = 0. म्हणजे 2 आपल्याला अवयव कोणते मिळाले इथे 1/10 आणि दुसरा 1/3 = 0. आता प्रत्येक कंसावर आपल्याला काय करायचं आहे, 0 मानून घ्यायचं आहे.
तर आता दोन कंसांबरोबर काय आहे, शून्य आहे. आता प्रत्येक कंसाबरोबर आपण शून्य मानूया, म्हणजे एक्स वजा दहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक तीन बरोबर शून्य. आता दहा इकडे जे वजा आहे ते पलीकडे जाऊन झाले अधिक, आणि इकडे एक्स बरोबर तीन अधिक येते झाले इकडे वजा. आता एक्सच्या दोन किमती मिळाल्या आपल्याला, एक्स पहिली दहा आणि ही वजा तीन. मग आता कोणती घ्यायची किंमत, जी धनसंख्या आहे ती. मग एक्स आपण काय मानलं होतं, कुणाचं वय घेतलं होतं, किशोरचं वय. म्हणजे किशोरचे वय किती येणार सांगा इथे शेवटी लिहायचं, किशोरचे आजचे वय दहा वर्ष. आणि दुसरा कोण होता, विवेक. विवेकचे आजचे वय, आता विवेक ह्याच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, म्हणजे दहा आणि पाच किती झाले, पंधरा. अशा पद्धतीने ह्या गणिताची दोन उत्तरं आपल्याला मिळाली. किशोरचं वय आलं दहा वर्ष आणि विवेकचं वय आलं पंधरा वर्ष. तर बघा यातलं पाचवं गणित काय आहे. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. तर त्याने पहिल्या चाचणीमध्ये किती गुण मिळवले पाहूया आपण आता कसं करायचं ते. सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण आपण एक्स मानूया, आणि त्याला दुसऱ्या चाचणीमध्ये जे गुण मिळालेले आहेत ते कसे आहेत, पहिल्या चाचणीपेक्षा दहाने अधिक, म्हणून ते काय येणार आहेत, एक्स अधिक दहा. आता त्याने आपल्याला अट काय दिलेली आहे, तर दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट. आता दुसऱ्या चाचणीतले गुण किती आहेत बघा, एक्स अधिक दहा. त्याची काय करायला सांगितले, त्याने आपल्याला पाचपट करायला सांगितले. पाचपट म्हणजे पाचने त्याला आपण काय करणार आहोत, गुणणार आहोत. एक्स अधिक दहा ही कशी आहे सांगितली, पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. आता पहिल्या चाचणीतील गुण काय आहेत, एक्स, त्याचा करा वर्ग. तो काय आला इथे, एक्स वर्ग बरोबर एक्स वर्ग. म्हणजे समीकरण कसं झालं बघा, सुयशला पहिल्या चाचणीमध्ये जे एक्स गुण मिळालेले होते, दुसऱ्या चाचणीत त्याला गुण दहा जास्त, म्हणजे एक्स अधिक दहा. मग अट काय दिलेली आहे की दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट, दुसऱ्या चाचणीतील गुण त्याचे एक्स अधिक दहा. त्याची पाचपट म्हटले म्हणून त्याला पाचने गुणायचं असतं, आणि ही कशी आहे, पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे, म्हणून एक्सचा आपण काय केलेला आहे, वर्ग केलेला आहे. आता फक्त मी हे समीकरण काय करते, थोडंसं उलटं घेते, एक्स वर्गाला पुढे घेते इथे. एक्स वर्ग बरोबर पाच कंसात एक्स अधिक दहा. फक्त मी जागा यांच्या बदललेल्या आहेत, त्यामुळे चिन्ह लगेच बदलू नका. ही साईड फक्त मी या बाजूला घेतलेली आहे आणि ही साईड फक्त या बाजूला आहे. आता समीकरण कसं तयार होतं आहे बघा, इथे एक्स वर्ग बरोबर पाचने ह्याला गुणा, पाच गुणिले एक्स किती झाले इथे, पाच एक्स. पाच गुणिले दहा, पाच दहा हे पन्नास. आता आपण करणार आहोत वर्ग समीकरण तयार. हे एक्स वर्ग आहे तसंच, आणि ही दोन्ही पदं इकडे जी अधिक आहे ती या बाजूला आता येऊन काय होणार आहेत, वजा. पाच एक्स हे वजा पन्नास बरोबर शून्य. आता हे आपलं समीकरण सोपं झालं. पन्नासचे असे दोन अवयव घ्या की त्यांचा फरक हा किती असला पाहिजे, पाच असला पाहिजे. पन्नास कुठल्या बाड्यामध्ये आहेत बघा, पन्नास आपल्याला मिळत आहेत दहाच्या बाड्यामध्ये. दही पाची पन्नास, आणि दहा आणि पाचमधला जो फरक आहे तो कितीचा आहे, पाचचा आहे. आता मधल्या पदाला चिन्ह काय आहे, वजाचं आहे. म्हणजे मोठ्या संख्येला काय द्यायचं, वजा चिन्ह द्यायचं, आणि ह्याला काय द्यायचं इथे, अधिक द्यायचं. म्हणजे लिहिताना असं लिहा, एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक पाच एक्स वजा पन्नास बरोबर शून्य. इथे आता दोन दोनची आपण दोन दोनचा इथे गट करूया. आता एक्स वर्ग वजा दहा एक्स दोघांमधनं कॉमन काय मिळालं आपल्याला इथे, एक्स. कंसात काय राहिलं इथे, एक्स वजा दहा. ह्या दोघांमधनं आपण कॉमन काढणार आहोत अधिक पाच. कंसात काय राहतं आहे आपल्या इथे, एक्स वजा दहा बरोबर शून्य. हे दोन कंस आपले सारखे आलेत. मग सारखे आलेले आहेत तर ते एकदाच लिहून घ्या, एक्स वजा दहा. आणि दुसरा कंस आपला म्हणजे कंसाच्या बाहेरची पदं, एक्स आणि पाच. म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला, दुसरा
अवयव एक्स अधिक पाच बरोबर शून्य. आता इथे प्रत्येक कंसाबरोबर आपण आता शून्य घेणार आहोत. एक्स वजा दहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक पाच बरोबर शून्य. आता दहा इकडे जे वजा आहे ते पलीकडे जाऊन झाले अधिक, इकडे पाच जे अधिक आहे ते पलीकडे काय होत आहे वजा. आता एक्सच्या दोन किमती मिळाल्या आपल्याला दहा आणि वजा पाच. नेहमीसारखंच धनसंख्या असेल त्याचा विचार करा. म्हणजे एक्स आपण मानलेला आहे सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण, ते किती आहेत दहा. मग दुसऱ्या चाचणीत त्याला दहा गुण जास्त, म्हणजे दुसऱ्या चाचणीत किती मिळाले दहांदा किती होतील त्याचे वीस. म्हणजे लिहिताना असं खाली तुम्ही लिहायचं, सुयशला पहिल्या चाचणीमध्ये दहा गुण मिळाले आणि दुसऱ्या चाचणीमध्ये त्याला वीस गुण मिळाले, असं आपलं शेवटचं उत्तर राहील. तर ह्या भागामध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. ह्या भागातील जी पहिली एक ते पाच गणितं घेतलेली आहेत त्याचा नीट सराव करा, कशा पद्धतीने सोडवलेली आहेत तो व्हिडिओ पुन्हा पहा, आणि तुमच्या काही शंका असतील तर मला त्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा. धन्यवाद.